बंद मागे घेतल्यानंतर मवियाकडून राज्यभर मुका आंदोलन। शरद पवार पुण्यात तर उद्धव ठाकरे सेना भवनासमोर काळ्या फिती लावून करणार आंदोलन। काँग्रेस पक्ष ठाण्यात निषेध रॅली काढणार, काळ्या पट्ट्या बांधून बदलापूर घटनेचा करणार निषेध। पुण्यात मवियाच्या निषेध आंदोलनाविरोधात भाजपचं आंदोलन, सकाळी 11 वाजल्यापासून बालगंधर्व चौकात आंदोलनाचं आयोजन, मवियाचा ढोंगीपणा असल्याचा भाजपचा आरोप। कराडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध आंदोलन, बदलापूर घटना आणि कराड टेंभू निराधार आश्रम घटनेचा निषेध, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगड दौऱ्यावर, अमित शाह नक्षलविरोधी मोहिमेचा घेणार आढावा। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा अमरावतीत उल्लेख। मुंबईत 5 दिवस तगडा पोलीस बंदोबस्त, बंदोबस्ताकरता अतिरिक्त पोलिसांचा फौज फाटा तैनात, कृष्ण जन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। नागपूर विधानसभेत गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता, मवियाकडून अनिल देशमुखांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली। मुंबईसह परिसरामध्ये पावसाची बॅटिंग, कोकणात आणि घाट माथ्यावर दमदार पावसाची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तांसा जलवाहिनी फुटली, त्यामुळे अंधेरी ते दादर परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।